तर काय आता आपण स्क्रॅपर मध्ये आपण स्क्रॅपरचे काय प्रकार बघित होतो, तर त्यामध्ये नंबर एक ला बघितलं होतं फ्लॅट स्क्रॅपर, नंबर दोन ला बघितलेलं होतं हुक स्क्रॅपर, आणि आज आपण पाहत आहोत ट्रायंगुलर स्क्रॅपर. तर पहा ट्रायंगुलर स्क्रॅपर मध्ये ट्रायंगुलर स्क्रॅपरला दुसरं नाव काय थ्री स्क्रॅपर सुद्धा म्हटले जाते. तर पहा इथे झाली डायग्राम. तर त्याचप्रमाणे पहा आता जे ट्रायंगुलर स्क्रॅपर आहे, तर ट्रायंगुलर स्क्रॅपरला काय लहान व्यासाचे जे होल आहे त्यामध्ये काय स्क्रॅपिंग करण्यासाठी काय या स्क्रॅपरचा काय उपयोग केला जातो. तर याचं जे शार्प आता बघा, आणि याचा जो कोन आहे हा किती अंशाचा असतो 60 अंशामध्ये काय आहे याचा कोन असतो. त्याचप्रमाणे पहा आपण याची शार्पनेस ज्यावेळेस शार्पनिंग केल्या जाते तर ते 3 mm मध्ये काय केली जाते. तर पाहता याची शार्पनिंग करण्याची पद्धत, तर ट्रायंगल सर्फेसच्या प्रत्येक कटिंग एजला पहा प्रत्येक कटिंग एजचा कोन किती असतो 60 अंशाचा त्याचा काय कटिंग एजचा कोन असतो. त्याचप्रमाणे ट्रायंगल स्क्रॅपरचा कटिंग एजचा मधील प्रत्येक फेजचा भाग पोकळा असल्यामुळे शार्पनिंग करणे सुलभ असते. ट्रायंगुलर सर्फेसला रिशार्पनिंग ऑइल स्टोन वर करतात. या स्क्रॅपरला शार्पनिंग साठी ग्राइंडिंग करताना अशा प्रकारे स्क्रॅपरची एक समान हालचाल करावी की जेमध्ये पॉइंट येईल. तर पहा आता याची कटिंग एजची साधारण 3 mm पर्यंत याची कटिंग एज असते काय याची कटिंग एज असते 3 mm पर्यंत याची काय असते कटिंग एज असते. ट्रायंगुलर शार्पनर शार्प पॉइंट साधारणपणे 1 mm फ्लॅट बनवणे की ज्यामुळे ती सुरक्षित हाताळता जाईल. आता पहा नंबर चारचा आहे आपला. आता पहा नंबर चार बघू नंबर तीनचा. पहा नंबर चार चार नंबर आहे हा ब्राउन स्क्रॅपर. हा ब्राउन स्क्रॅपिंग करण्यासाठी होतो. म्हणजे पहा जे वक्रकार काय वक्रकार सर्फेसवर काय सर्फने स्क्रॅपिंग करण्यासाठी या स्क्रॅपरचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे याने स्क्रॅपिंग करण्याची पद्धत ही फ्लॅट सर्फेस स्क्रॅपिंग पेक्षा वेगळी असते. म्हणजे काय जी फ्लॅट सर्फेस बघा आपण बघितलेलं होतं अगोदर फ्लॅट सर्फेस, तर फ्लॅट सर्फेस पर ही काय स्क्रॅपिंग करण्याची पद्धत काय याची वेगळी आहे कोणती हा ब्राउन स्क्रॅपरची. म्हणजे यावरती काय जे वक्रकार सर्फेस असते काय वक्रकार पाहता वक्रकार सर्फेसवर काय वक्रकार सर्फेसवर आपण काय हा ब्राउन स्क्रॅपर काय स्क्रॅपिंग करू शकतो. हा ब्राउन स्क्रॅपरचा क्रॉस सेक्शन वर्तुळाखंडाप्रमाणे असून तो टेपर असून पॉइंट गोलाकार असतो. म्हणजे पहा याचा जो पॉइंट असतो हा कसा असते गोलाकार. त्याप्रमाणे याचा तळातून गोलाकार फेस वक्रकार असते व मध्यभागी पोकळ असतो. मध्यभागी अशा प्रकारे पोकळ असते. या स्क्रॅपरच्या तळाची बाजू व फ्लॅट सर्फेसचा एजच्या दिशेने ग्राइंडिंग करून कटिंग एजेस बनवतात. कटिंग एजचा कोन 25 अंश पासून ते 65 अंशापर्यंत असतो. आपल्याला जर विचारला गेला असता की हा ब्राउनचा स्क्रॅपरचा कटिंग कटिंग अँगल किती, पाहता आपल्याला जर याचा कटिंग अँगल विचारला तर तो किती आहे 45 ते 60 अंश. ठीक आहे 45 अंश ते 60 अंशापर्यंत काय असते याचा कटिंग अँगल आहे. त्याचप्रमाणे कटिंग एजच्या वक्रकारामुळे स्क्रॅपिंग करताना पॉइंट कॉन्टॅक्ट निर्माण होतो व लहान शॉफ्ट काढणे सुलभ होते. म्हणजे पहा जे पॉइंट जे लहान शॉफ्ट असते ते काय काढण्यास काय होते सुलभ होते. आता पहा यानंतरचा आहे पाहता हापराउंड स्क्रॅपरने कव्हर सर्फेस स्क्रॅपिंग करणे. आता जे हापराउंड आहे आपलं कोणतं आहे आपण काय शिकत आहोत हापराउंड. तर हापराउंड सर्फेसने कव्हर सर्फेस स्क्रॅपिंग करण्याची पद्धत पाहता पाहता नंबर एक मध्ये काय प्रथम अचूक व्यासाचा मास्टर बार स्क्रॅपिंग करायचा वक्रकार सर्फेस नुसार बेरिंग नुसार घेणे व त्यावर फसणे ग्लूचा पात्र लावणे. म्हणजे काय करायचं प्रथम अचूक व्यासाचा मास्टर बार स्क्रॅपिंग करायचा वक्रकार सर्फेस नुसार बेरिंग नुसार घेणे व त्यावर काय फसणे ग्लूचा काय पात्र लावणे.
स्क्रॅपिंग करायचा कव्हर सरफेस मास्टर बार वर फिरून हाय सॉफ्ट मिळून आता हापरून स्क्रॅपरने हँडल हातात अशा प्रकारे पकडले की स्क्रॅपिंग करता आवश्यक दिशे स्क्रॅपरची हालचाल करते म्हणजे काय आवश्यक काय करू शकतो आपण त्याची हालचाल करू शकतो त्याचप्रमाणे धातूभर होण्यासाठी चेंबर दुसऱ्या हाताने ज्यादा जाते स्क्रॅपिंग करताना कटिंग क्रिया ही स्ट्रोक पुढे नेतात व पुढे आणतात म्हणते प्रत्येक स्ट्रोक मध्ये कटिंग दिशा बदलावी त्यामुळे एक समान सर्फेस तयार होण्यास मदत होते आता पहा याच्यानंतर एक 5 नंबरचा बुलडोज स्क्रॅपर ठीक आहे या प्रकारे काय झालं बुलडोज स्क्रॅपर ठीक आहे ही झाली डायग्राम हे काय आहे बुलडोज स्क्रॅपर तर पहा या स्क्रॅपरचा कटिंग एज ना फ्लॅट सर्क्युलर डिस्कच्या आकारात बनवले जाते म्हणजे पहा याची जी काय स्क्रॅप नो स्क्रॅपरची काय आहे तिकडची डिस्क असते गोलाकार असते त्याचप्रमाणे कटिंग एज बोर्डास दोनास तीन पट शार्प करणे असते बुलडोज स्क्रॅपर मोठ्या बेरिंगच्या स्क्रॅपिंग करण्यासाठी सोयीस्कर असतो म्हणजे पहा आता जे मोठे काय बेरिंग असते तर मोठ्या बेरिंगला स्क्रॅपिंग करण्यासाठी काय मोठ्या बेरिंगला स्क्रॅपिंग करण्यासाठी बुलडोज स्क्रॅपरचा काय उपयोग केला जातो तसेच बुलडोज स्क्रॅपर हा फ्लॅट सेंटर प्रमाणे सरळ दिशेत चालवून तसेच गोलाकार दिशेने हा ब्राऊन स्क्रॅपर प्रमाणे चालवून उपयोगात आणतात त्याचप्रमाणे दुहेरी दिशेत चालवून वापरल्याने स्क्रॅपिंग केलेल्या सर्फेसवर उंच कडात येत नाही म्हणजे पहा थोडक्यात जर झालं तर पहा हा जो स्क्रॅपर जो आधी स्क्रॅपरचा उपयोग कशासाठी केला जातो तर आपण एक थोडक्यात डायग्राम बघू ठीक आहे पाहता थोडक्यात पाहता आपण थोडक्यात बघितलं डायग्राम तर काय जे स्क्रॅपर असत ठीक आहे तर हे गोलाकार तिच्यामध्ये काय स्क्रॅपिंग तिच्यामध्ये काय त्याचा उपयोग त्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे यानंतर पहा आता नंबर 6 नंबरला बघू आता लास्ट पहा 6 नंबर आहे मित्रांनो 6 नंबर तो हँडल स्क्रॅपर दोन्ही टोकास हँडल असतात पाहता याचे थोडक्यात डायग्राम बघू आपण आता
डायग्राम म्हणतो क्या हा मित्रांनो या प्रकारे काय असतं दोन्ही साईडला काय असतं याच्या हँडल असते ठीक आहे तर पहा आता दोन्ही साईडला हँडल असते याचा उपयोग मोठ्या आकाराचे फ्लॅट सर्फेसवर स्ट्रॅपिंग करण्यासाठी उपयोग केला जातो म्हणजे मोठ्या आकाराचे काय मोठ्या आकाराचे फ्लॅट सर्फेस स्ट्रॅपिंग करणे तसेच मोठ्या आकाराचे वक्रकार सर्फेस स्ट्रॅपिंग करण्यासाठी याचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे पहा आता याची काळजी काय काय घेणार एक नंबर स्क्रॅपिंग हाय स्पॉट मिळवण्यासाठी स्क्रॅपिंग करायच्या सर्फेसवर पर्शियन ब्लू किंवा रेड लेडचा कटिंग न करता लेटर सर्फेस म्हणून घेतलेल्या भागावर लावणे म्हणजे काय घेतलेल्या भागावर एक पहा पर्शियन ब्लू व रेड लेडचे कटिंग न करता त्याच्यावर लावणे नंबर दोन स्क्रॅपिंग स्क्रॅपर शार्पनिंग केलेला असावा मजबूतीने बघा जे हँडल असतात ते दोन्ही साईडला काय मजबूतीने बसवलेले असावे स्कॅपिंग केल्या जाणाऱ्या सर्फेसवर हात फिरू नये अन्यथा स्कॅपिंग काढलेले कण हातात घुसतात म्हणजे काय आपण स्कॅपिंग केल्यानंतर काय त्या सर्फेसवर जर हात फिरवले असतात काय होणार आहे त्याचे जे बारीक बारीक कण असतात तर ते काय आपल्या हातामध्ये घुसल्या जाते स्कॅपिंग केल्या जाणाऱ्या सर्फेसवर तर त्याचप्रमाणे स्कॅपिंग करताना स्क्रॅपर जॉबच्या सर्फेस बरोबर 3 अंशात ठेवून स्कॅपिंग करावी म्हणजे 3 अंशामध्ये ठेवून काय केले जाते त्याचप्रमाणे स्क्रॅपरला ऑइल स्टेवर ओनिंग करणे व स्क्रॅपिंग उपयोगात नसताना कटिंग एजवर रबर म्हणजे कव्हर लावून ठेवणे ठीक आहे याप्रमाणे काय हे याप्रमाणे काय झाले चॅप्टर तर त्यानंतर आता आपण एक मॉक टेस्ट टाकणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ बघून त्यानंतर काय मॉक टेस्ट सॉल्व करावे ठीक आहे